नमस्कार, एटीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत। शहरातील गुलमोहर रोड, नरहरी नगर आणि मधुबन कॉलनी परिसरातील नाल्या गेल्या अनेक दिवसांपासून तुंबलेल्या आहेत आणि पावसाळ्यामध्ये या नाल्यातील पाणी अनेक नागरिकांच्या घरात देखील जात आहे, त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। अनेक वेळा प्रशासनाला याबाबत तक्रार देखील केली गेली, मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आता नागरिकांनी संतप्त भूमिका घेतली आहे। येत्या 3 दिवसांमध्ये जर या नाल्याची साफसफाई केली गेली नाही तर थेट आयुक्तांच्या दालनामध्ये या नाल्यातील गाळ टाकत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी नागरिकांच्या वतीने करण्यात आला। शहरातील नरहरी नगरसह गुलमोहर रोडवरील नाल्याची सफाई येत्या 3 दिवसात केली गेली नाही तर महापालिकेतील आयुक्तांच्या दालनामध्ये नाल्यातील गाळ टाकत आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे। कोहिनूर मंगल कार्यालय परिसर, नरहरी नगर व मधुबन कॉलनीसह गुलमोहर रोड परिसरातील समस्यांची पाहणी आयुक्त श्रीकांत मायकेलवार यांनी केली। यावेळी माजी नगरसेवक बोरकर म्हणाले, दरवर्षी पावसाळ्यामध्ये या भागामध्ये नाले मोठ्या प्रमाणात तुंबतात, त्यामुळे अनेकांच्या घरात नाल्याचे पाणी देखील जाते। पावसाळ्यापूर्वी या सर्व परिस्थितीची माहिती महापालिका प्रशासनाला दिली गेली होती। आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोर्गे यांच्याशी संपर्क देखील साधण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला गेला, मात्र ते फोन देखील घेत नाही। अनेक नाल्यातून गाळ काढला गेला, मात्र तो पावसाळ्यामध्ये पुन्हा वाहून गेला, त्यामुळे पावसाळ्यात स्थानिक नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे। हा भाग 100% महानगरपालिकेचा कर भरणारा भाग आहे। कर भरून देखील महापालिका स्थानिक नागरिकांना सोयी सुविधा पुरवण्यामध्ये अपयशी ठरत आहे। म्हणून जर येत्या 3 दिवसांमध्ये या परिसरातील सर्व नाल्यांची सफाई केली गेली नाही तर थेट आयुक्तांच्या दालनामध्ये गाळ टाकत तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासनाला दिला गेला। दरम्यान आयुक्त श्रीकांत मायकेलवार यांनी तातडीने गुलमोहर रोड, मधुबन कॉलनी, नरहरी नगर भागातील समस्यांची पाहणी करत प्रशासनाला तातडीने या समस्या मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत। आज पहाटे जे मोठा मुसळधार पाऊस झाला, याबाबत पावसाळ्यापूर्वी मी महानगरपालिकेला पत्र दिलं होतं, काही पूर्वकल्पना दिली होती का गेल्या दरवर्षीप्रमाणे हे कोहिनूर मंगल कार्यालय परिसर असेल, नरहरीनगर परिसर असेल, किर्लोस्कर कॉलनी असेल, मधुबन कॉलनी असेल, ह्या भागामध्ये पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात घरांमध्ये घुसतं का त्याचे आर्थिक नुकसान होतं, सर्व लोकांचे नुकसानाला आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो आहे। तर ही जी गोष्ट आहे याची आपण महानगरपालिकेला पूर्वकल्पना दिली होती, परंतु महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी बोरगे डॉक्टरांना कमीत कमी 50 वेळा संपर्क साधला, त्यांना विनंती केली इथं पाणी करायला, पण त्यांचं कुठल्याही कर्मचाऱ्यांनी काम व्यवस्थित केलं नाही। गाळ काढायचा जिथं काढला तो परत त्याच्यातच वाहून गेला, तो काही उचलून नेला नाही। आणि जी काही आज तक आता आयुक्त साहेबांनी इथं पाहणी केली, तर ही जी परिस्थिती जर 3 दिवसामध्ये ह्या जर नाल्या सगळ्या मोकळ्या साफ करून मोकळ्या केल्या नाही तर हा सगळा गाळ उचलून इथले सर्व रहिवासी मिळून आम्ही कोविड-19 सर्व नियम पाळून आयुक्त दालनात हा सगळा गाळ आणून टाकणार आहे। दुर्दैवाची बाब अशी का गुलमोहर रोड हा नगर शहरातील सर्वात प्रसिद्ध भाग असून सर्व सुशिक्षित वर्ग आणि कुठलीही महानगरपालिकेची देव बाकी नसणारा भाग आहे। इथले नागरिक स्वतःहून घरपट्टी, पाणीपट्टी, जे महानगरपालिकेचे सर्व कर हे इथले नागरिक स्वतःहून भरतात। 100% वसुली आमच्या सावडी झोनमध्ये ह्या भागातून आहे, आणि तरीसुद्धा आमच्या नागरिकांना गेले अनेक वर्ष ह्या त्रासाला दर पावसाळ्यामध्ये सामोरं जावं लागतं, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। तर याचा मी महानगरपालिकेच्या कारभाराचा आणि हे जे काय आरोग्य विभागाचा तीव्र निषेध करतो, आणि जर लवकरात लवकर करायचे हे 3 दिवसात आज जर काम पूर्ण नाही केलं तर हा गाळ घेऊन आम्ही सर्व नागरिक आयुक्त दालनात आणि संबंधित अधिकाऱ्यांना गाळमध्ये भरवणार आहे। गुलमोहर रोड आणि हा कोहिनूर परिसर, या परिसरातला नागरिक आहे। माझी इथं 4 प्रॉपर्टीज येतात, चारही प्रॉपर्टी मोठ्या प्राईम लोकेशनला येतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात मी कर भरतो पालिकेला, आणि तरी देखील की जे सुविधा मला मिळायला पाहिजे ती सुविधा मी माझ्या घरामध्ये, मी माझ्या दारामध्ये पाहिजे तशी सजवतो, पण घरातून बाहेर पडलं किंवा दुकानातून बाहेर पडलं तर बाहेरची जी परिस्थिती पाहतो ती इतकी बेकार आहे। अनेक वेळा आम्ही त्याचं पत्रव्यवहार केला का जे प्रॉपर्टी, जे परिसरामध्ये जी काही नाली किंवा रोड किंवा ज्याच्या केरकचरा जो साठला जातो याचं कोणीही दखल घेत नाही। अनेक वेळा आम्ही नगरसेवकांना प्रयत्न केला, 4 नगरसेवक येतात, एक मेव जे बोरकर साहेब येतात तेच फक्त ते अटेंड करतात, वेळोवेळी येतात, आमचा फॉलोअप घेतात, पण त्याच्या व्यतिरिक्त बी आम्हाला असं नागरिकावर जे काय त्रास होतो आहे तो त्रास पालिकेने गांभीर्याने घेतला पाहिजे। जे काय नालेचे विस्तारीकरण व्हायला पाहिजे, त्याचं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, त्याची साईज वाढायला पाहिजे। पाणी आज लांबवरून शिलाविहारपासून ह्या रोडवर पाणी येतं, जे नरहरीनगरमध्ये जे पाणी जातं ते माझ्या दारावरूनच जातं,
असा हा त्रास आम्ही किती दिवसांनी करायचा, जबकि आम्ही सगळे फॅसिलिटीज सर्व मागणी करत असताना सुद्धा त्याला कोणी पत्रव्यवहाराला कोणी उत्तर देत नाही। एवढी थोडीशी माझी पालिकेला विनंती आहे की तुम्ही सिरियसली लक्ष घाला, आम्ही नाहीतर ह्या गोष्टीला आम्ही नगरसेवकांच्या दारांनी त्यांच्यासह मोर्चा नक्कीच घेणार आणि तेवढे सिरियसली तुम्ही लक्ष द्यावा एवढी आमची विनंती आहे। यावेळी नगरसेविका शोभा बोरकर, मनसुख वाबळे, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, कुमार नवले, सिटी इंजिनियर डॉक्टर अरविंद अंचवले, अतिक्रमण विभाग प्रमुख सुरेश इथापे, श्री अभंग साहेब यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी आमिर सय्यद, एटीव्ही न्यूज, अहमदनगर।